वसई विरार शहर महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या सूर्या धरणाच्या जुन्या योजनेची पाईपलाईन सोमवार दिनांक 11 जुलै रोजी सकाळी 5:30 वाजता मुंबई अहमदाबाद हायवे लगत ढेकाळे आणि वाघोबा खिंड या दरम्यान लिकेज झाली आहे। सध्या त्या पाईपलाईनचे दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले आहे। पावसाची संततधार आणि लिकेजचे झालेले ठिकाण हे जंगल पट्ट्यात असल्याने दुरुस्तीसाठी अडचणी येत आहेत। त्यामुळे दुरुस्तीसाठी अंदाजे 12 ते 14 तास लागणार असून दुरुस्तीनंतर जुन्या लाईनचे पाणी शहरात येण्यासाठी पुढील 5 ते 6 तास लागू शकतात। त्यामुळे सोमवारी सूर्या धरणाच्या जुन्या योजनेचे पाणी दिवसभर शहरात बंद राहणार आहे। नवीन योजनेतून होणारा पाणी पुरवठा सुरळीत चालू असला तरी जुन्या योजनेतून होणारा पाणी पुरवठा बंद असल्याने सोमवारी शहरात होणारा पाणी पुरवठा हा अनियमित आणि कमी प्रमाणात होणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे। तसेच नागरिकांनी पालिकेला सहकार्य करण्याचं आवाहनही केलं आहे।